भारतीय जनता पार्टीला सांगतो, तुम्हाला जर तुमचा पक्ष टिकवायचा असेल तर अशा कुत्र्यांचा बंदोबस्त वेळीच करा, नाहीतर शिवसैनिकांना रस्त्यावर येऊन याचा बंदोबस्त करावा लागेल. ते सुद्धा म्हणतो, अरे नित्या राणे, तू तर दाऊद इब्राहिमच्या औलाद वाटतो तोंडावर बघितल्यावर. कुत्र्याला सुद्धा लाज वाटेल, कुत्रा इमानदारी असतो, कुत्रा म्हणायचे सुद्धा तुझी लायकी नाही. नित्या राणे आणि निल्या राणे या दोघांचा लवकरात लवकर आम्ही बंदोबस्त करणार, शिवसैनिक बंदोबस्त करणार. कोंबडी चोर नित्या राणे दीड फुट्या पुन्हा एकदा कुत्र्यासारखं भोकला. त्यांना आमचे पक्षप्रमुख माननीय शिवसेना पक्षप्रमुख माननीय उद्धवसाहेब ठाकरे यांच्यावर एक खालच्या पातळीत टीका केलेली आहे. उद्धव ठाकरे यांची सुंता झालेली आहे असा हा दीड फुट्या म्हणतो. हा कुत्र्यासारख्या तोंडाचा नित्या राणे रोज उठतो आणि उद्धवसाहेबांवर भुंकतो. भारतीय जनता पार्टीला सांगतो, तुम्हाला जर तुमचा पक्ष टिकवायचा असेल तर अशा कुत्र्यांचा बंदोबस्त वेळीच करा, नाहीतर शिवसैनिकांना रस्त्यावर येऊन याचा बंदोबस्त करावा लागेल. अमरावतीमध्ये या कुत्र्याचा बंदोबस्त करायला शिवसैनिक रस्त्यावर उतरले होते, पण हा कुत्रा पळून गेला. म्हणून नित्यासारखे आणि निल्यासारखे दोन कुत्रे या महाराष्ट्रात माजलेत. माननीय शरदचंद्र पवार साहेबाला औरंगजेबाची उपमा देणारा हा निल्या राणे आणि माननीय पक्षप्रमुखांना आमच्या उद्धव साहेबांना खालच्या पातळीवर बोलणारा हा नित्या राणे, ही दोन कुत्रे महाराष्ट्रामध्ये आता माजलेले आहेत आणि यांचा बंदोबस्त आता शिवसैनिकांनी केला पाहिजे आणि तो आम्ही करणारच. अरे काय भाषा लावली आहे, कुठली सुंदा म्हणतो, अरे नित्या राणे, तू तर दाऊद इब्राहिमच्या औलाद वाटतो तोंडावर बघितल्यावर. तुझा बाबा दाऊद इब्राहिम आहे का, लादेनाती अगोदर ठरव. हिंदुत्व सम्राट माननीय बाळासाहेब ठाकरेंचे चिरंजीव उद्धवसाहेब ठाकरे यांच्यावर ही भाषा आम्ही खपून घेतली जाणार नाही. बाळासाहेब ठाकरेंचा शिवसैनिक आहे. अरे तुझ्या बापाला हिंदुत्व सम्राट माननीय बाळासाहेब ठाकरेंनी मुख्यमंत्री केला, विसरू नको नित्या, विसरू नको त्या गोष्टी. आज तुझ्या खुर्चीवर बसला ना, ते ठाकरे घराण्याचे पुण्य आहे. रोज उठतो आणि काहीतरी भुगतो, तुला वाटतं का आम्ही सहन करणार? अरे तुझी अवकात काय रे दीड फुट्या, तुझे जेवढे अवकात आहे तेवढं बोल. रस्त्यावरच्या या भटक्या कुत्र्याच्या अवकात तुझी, त्या कुत्र्याला सुद्धा लाज वाटेल, कुत्रा इमानदारी असतो, कुत्रा म्हणायचे सुद्धा तुझी जी लायकी नाही. काय म्हणलं आमच्या पक्षप्रमुखांना तू, कुठली भाषा तुझी सुनता गेली? अरे तू आमदार आहे का, भटका कुत्रा आहे. म्हणून महाराष्ट्रातील माझ्या शुद्ध नागरिकांना सांगतो, या भटक्या कुत्र्यांचा वेळेच बंदोबस्त केला पाहिजे. नित्या राणे आणि निल्या राणे या दोघांचा लवकरात लवकर आम्ही बंदोबस्त करणार, शिवसैनिक बंदोबस्त करणार. ही कुठली भाषा राजकारणामध्ये, ही भाषा, ही पातळी आजपर्यंत कोणी गाठली नव्हती. या राणे पिता पुत्रांनी या महाराष्ट्राच्या राजकारणाची पूर्ण सीमा ओलांडलेली आहे. सुसंस्कृत अशा महाराष्ट्राला काळीमा फासणारे हे तीन बापले, याचा बंदोबस्त केला पाहिजे. आणि नित्या राणेसारख्या भटक्या कुत्र्यांचा आम्ही आता लवकरच बंदोबस्त करू. जय महाराज.